भगवत गीता आपण अध्याय पंधरावा पाहत आहोत तो म्हणजे पुरुषोत्तम योग तर भगवंत अर्जुनाला सांगतायत हे अर्जुना ज्याचे मूळ उद्धव उद्व, उद्व। म्हणजे वर आहे त्याच्या शाखा खाली आहेत जो कधीही नाश न पावणारा आहे वेद ही त्याची सुंदर पालवी आहे आपण बोलतो ना एखादा वृक्ष खूप सुंदर आहे खूप छान भरलेत आहेत काही असतात ना शोभेच्या वस्तू ती झाडं जी असतात शोभेची ती सुंदर असतात बघा त्याची पानं वगैरे तसं सुंदर पानांनी भरलेलं जे झाड आहे हे ज्याचं मूळवर आहे लक्षात ठेवा मग त्या पाल ज्या पानांना म्हणजे त्या पालवीला फुटलेली असते पालवी त्यांना वेद म्हटलं गेलं अक्षराला त्या मुळातून जी पालवी फुटत राहते ना झाडांची ती पुढे असं भगवंत सांगतं ज्याला सनातन व अनादि रूपी बघा सनातन आणि अनादी संसार रूपी अश्वत्थ वृक्ष म्हणतात पहिली गोष्ट म्हणजे काय की हे भगवंतानी उदाहरण दिलं अक्षराला जस एखादं लहान मुलांना हत्ती पाहिलेलं नसेल तर त्यांना उदाहरण दिलं जातं की तो कसा आहे कसा आहे कसा आहे कसं आहे कसं आहे आणि त्याचं चित्र दाखवलं जातं तशाच पद्धतीमध्ये की माणसाने झाडं पाहिलेली आहेत पण त्याची मुळं खाली पाहिलेली आहेत लक्षात झाडांची मुळं खाली असतात जमली ती पाहिली पण भगवंत समजून सांगताना हा विषय की कसं समजणार यांना अक्षता अर्जुनाला कसं सांगू म्हणून अर्जुन अर्जुनाला सांगताना त्याने सांगितलं की जे सत्य आहे जो प्रथम पुरुष आहे अक्षतला जो अनादी आहे सनातन आहे अक्षर त्याचं जे मूळ आहे ते वर आहे खाली नाही आहे इथे अक्षतला आणि त्याच्या जे पालवे आहेत पानासारखे जे फुटलेले पालव्या ते म्हणजे वेद आहे वेदाने वर्णन केलं म्हणून ते पालवे आहेत त्याच्या लक्षात आलं म्हणजे ते सत्य जाणण्या जाणण्यासाठी निर्माण झालेले पालव्या म्हणजे एखादं मूळ आहे लक्षात आलं ना बी फुटले मूळ आलं जमनीतून लक्षात आणि त्याला पालवीच फुटलं नाही तर त्याला वृक्ष म्हणत नाही म्हणतात का नाही म्हणत ना पालवी फुटल्याशिवाय त्याला वृक्ष कसं म्हणणार लक्षात आलं तशाच पद्धतीमध्ये कुठचंही झाड असो त्याला पालवी फुटते तसं ही, पाल ही पहिली पालवी म्हणजे वेद असं भगवंतांनी सांगितले तर ही जी पालवी आहे अक्षताला तर त्याच्या पुढे असं भगवंतांनी सांगितलं की जे सनातन आणि अनादी आहे वेदांनी पण तेच सांगितलं भगवंताचं स्वरूपाचं वर्णन सनादी आणि अनंत आहे व्यापक आहे असं इथे काय सांगितलं संसारूपी वृक्ष म्हणतात त्याला संसारूपी म्हणजे संसार निर्माण जो झाला तो अशा वृक्षातून झाला असं आणि अश्वत्थ म्हणजे काय पिंपळाचं झाड असं म्हणतात पण वस्तुस्थिती भगवंताला इथे पिंपळाचं झाड म्हणायचं नव्हतं बऱ्याच जणांचा हा गोंधळ होतो लक्षात आलं किंवा वेगवेगळ्या गोष्टी सांगत बसतात मग पिंपळाचं झाड हेच सांगायचं होतं असा प्रकार नव्हता लक्षात आलं ना लक्षा अश्वत्त याचा खरा जो अर्थ आहे लक्षात आलं ना आपण बोलतो ना अश्वत्थ वृक्ष म्हणतात म्हणजे हा विशाल वृक्ष साधारण भाषेमध्ये विशाल वृक्ष पुढे तर त्याची माहिती दिलेलीच आहे की त्याच्या असंख्य फांद्या फुटलेल्या आहेत लक्ष असंख्य फांद्या फुटलेल्या आहेत पिंपळाच्या झाडाला असंख्य फांद्या मिळतात बघा छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या लक्षात तसं त्याचं एक उदाहरण दिलं की त्याच झाडासारखं ह्याच्या असंख्य फांद्या फुटलेल्या आहेत लक्षात आलं भगवद्गीता जेव्हा उघडतो ते त्यावेळेला त्याचं एक छोटंसं दाखवलेलं आहे लक्षात आलं ना मूळ वरती तिथे दे ब्रह्मदेव बसलेला बाकी इतर ठिकाणी वेगवेगळे पशुपक्षी सर्व तर लक्षात घ्या चित्र पाहणं लक्षात आलं आणि अनुभवणं हे ज्या जमीन आसमानाचा फरक असतो म्हणून हत्ती पुस्तकात बघून हत्ती समजत नाही जर ओरिजिनल हत्ती जर आणला तर तो पुस्तकात पण बसणार नाही बसेल का मला सांगा बसेल चला ओरिजिनल हत्ती मुलांच्या समोर उभा केला मुलगा पळूनच जाईल <laughs> पुस्तकातल्या हत्तीला तो शिव्या देऊ शकतो ओरडू शकतो त्याला फाडू शकतो त्याला कापू शकतो समोर हत्ती असे त्याला काय ओरडणार अक्षर म्हणून अनुभव हा वेगळा प्रकार आहे आणि समज व समजवणं हा वेगळा प्रकार आहे आलं म्हणून लक्षात घेणं गरजेचं आहे की इथे जो सांगायचा आहे जो वृक्ष आहे तो वेगळा आहे ज्याची मूळ वरती आहेत ते अनादी आहेत त्याचा एड नाही ना आणि त्याचे जे ज्या संसाररूपी ज्या पालव्या आहेत वेगवेगळ्या त्या फुटलेल्या आहेत भगवंत सांगतायत त्याचे यथार्थ रूप जो जाणतो तो वेदांचे रहस्य जाणणारा होय रह ज्यांनी वेदांचा अभ्यास केला आहे त्यांना अशा पद्धतीमध्ये त्यांना त्याची ते मूळ वर दिसली लक्षात आलं ना विश्व व्यापक दिसली असं जो जाणतो तोच खरा वेद जाणू शकतो पुढे भगवंत सांगत आहे अशा ह्या वृक्षाच्या सत्वरजतम या सत्वर तीन गुणांनी वाढलेल्या आणि शब्दस्पर्शाने किंवा विषयांच्या पालवीने फुटलेल्या शाखा खालीवर पसरलेल्या आहेत आपण बोलतो ना शाखा म्हणजे काय वेगवेगळ्या आपण फांद्या फुटलेल्या आहेत त्या झाडाला वेगवेगळ्या ते म्हणजे प्रकृतीचे जे सत्व रजतम प्लस माणसाने केलेले विचार विकार आणि ते सर्व झाड बहरलेलं आहे लक्षात आलं ना असं भगवंत सांगत आहे आणि त्या ते जे आहेत त्या शाखा त्या खाली फुटल्या आहेत वर नाहीत उलट आहे आपल्या झाडाचे पानं वरती जातात ना हे उलट हे खाली आलेले आहेत म्हणजे उदाहरणार्थ विमानातून आपण वर जातो की नाही पण हेलिकॉप्टरमधून सैनिक खाली उतरतात रशी दोरी असते ना विमानाला लावलेली असते तसे खाली उतरतात तशाच पद्धतीमधून हे विश्वव्यापक तत्वातून ह्या ज्या फांद्या फुटल्या त्या खालच्या दिशेला फुटल्या त्याची पालवी पण खालच्या दिशेला फुटते लक्षात जसं सैनिक खाली येतात तशा त्या पालव्या खाली खाली पसरलेल्या आहेत लक्षात आलं ना त्याचं मूळ वरती आहे म्हणून नेहमी लक्षात घ्या की आपण जे आहोत आत्ता लक्षात आलं तर त्या भगवंताचं एक अंश आहोत अंश लक्षात आलं ना पण तो अंश इतका मोठा आहे की तुमच्या अंतरंगातला कंस पण मरून जाईल इतका विशाल आहे लक्षातलं म्हणून त्याचं मूळ वर आहे तर पुढे भगवंत सांगतायत की कर्म विकार रूपी त्याची मुळे खाली मनुष्य लोकात सर्वत्र पसरलेली आहेत म्हणजे माणसं लक्षात आहे माणसाचाच विचार केला जातो प्रत्येक वेळेला बाकी प्राण्यांचा विचार नाही केला जातो हे सर्व मानवांमध्ये मा हे पसरलेलं आहे म्हणजे लक्षात घ्या त्या राजस्थानला जशा पावल्या नाचवल्या जातात तसाच तस प्रकार आहे त्याचा एक धाग्याचा शेडा डोक्यात असतो हाताला लावलेला असतो त्याच्यात ते नाचत असतं पावलं कधीकधी आपण एखादा बॉल पण खेळत असतो त्याला कसं रबर लावलेला असतो बॉल खाली असतो रबरवरती असतो तशाच पद्धतीमध्ये हे जे सर्व जे आपल्याला जे चालवणारं यंत्र आहे लक्षात आलं ना ले वर्त, ते हाय लेवलला वर वरती आहेत लक्षात आलं ना आपल्याला वाटतं हे सर्व मला माहिती आहे आपल्याला नाही बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत लक्षात आलं ना जसं सॅटेलाईट आकाशात जातं ऑपरेट पृथ्वीवर ना केलं जातं लक्षात आलं ना त्या सॅटेलाईट जर सॅटेलाईटला जर, जर तिकडे गेला तर तिथे कोणी माणूस नसतो एकाही माणूस तिथे नसतो सॅटेलाईटवरती वरती जाणारा माणूस बोला चालवते कोण लक्ष झालं ना तर त्यावेळेला समजतं की पृथ्वीवरून ह्या गोष्टी ऑपरेट केल्या जातात महत्वाचं असं आहे की सेम आपलंही जीवन तसंच आहे आपल्याला वाटतच नाही की आपलं जीवन कोण चालवतंय लक्षात आलं ना म्हणून ह्याचा जो एंड आहे ह्याचं जे मूळ आहे लक्षात आलं ते वरती आहे लक्षात विश्वव्यापक तत्व आहे ह्याच्यात अंशूरपणे आलेलं आहे जसं मोबाईलचं सिम कार्ड मोबाईलला जी रेंज येते ती कुठून येते टॉवरला येते टॉवरवरून येते ना रेंज मोबाईलला मोबाईलचे जे टॉवर्स असतात त्यातून रेंज मोबाईलला येते आणि त्या टॉवरला रेंज कुठून येते सॅटेलाईटवरून येते लक्षात मग हे जे एकमेक असं कनेक्टिव आहे लक्षात आलं तशाच पद्धतीमध्ये त्या जसं सॅटेलाईटचं मोबाईलचं सॅटेलाईटशी कनेक्ट आहे ते वरती असतं लक्षात आलं ना तशाच पद्धतीमध्ये आपलं कनेक्ट पण वरती आहे आणि हा वृक्ष वाढत चाललेला आहे त्याचे रूप दिसत नाही भगवंत सांगतात अक्षताला त्याचा अंत आणि आरंभ आणि स्थितीही दिसत नाही ज्याची मुळं पुष्कळ वाढलेली आहेत अशा अश्वत्थ वृक्षाला अनासक्ती रूप तीक्ष्णशास्त्राने तोडून नंतर त्याच्यापासून आद्य प्रवृत्ती उत्पन्न होईल व त्या आदिपुरुषाला पुरुषाला आपण प्राप्त व्हावे अशा हेतूने ज्या पदाच्या ठिकाणी पोचलेले पुरुष पुन्हा परत येत नाही भगवंताने हे जे सांगितलं अक्षर झालं त्या वृक्षाला ते असं वृक्ष आहे की त्याला रूप नाही आहे अक्षर झालं ना त्याचं रूप दिसत पण नाही की कुठून कसं का काय आलं त्याचा अंत किंवा आरंभ किंवा स्थितीही दिसत नाही पण त्याची मूळ पुष्कळ वाढलेली म्हणजे साधारण भाषेमध्ये ही जी ग्रहतारा आहेत ते सर्व पृथ्वी म्हणा सूर्य म्हणा हे सर्व हे त्याची एक कक्षा आहे लक्षात आलं ना त्याची एक छोटी छोटी फांद्या फुटलेल्या आहेत त्या आणि हा विशाल वृक्ष सर्व ग्रह ताऱ्यांना घेऊन लक्षात आलं ना खूप मोठा वृक्ष आहे असं समजा सर्व आकाशगंगा वगैरे ही एक छोटीशी पालवी आहे त्याला फुटलेली अशा असंख्य आकाशगंगा त्याच्या पोटातून निर्माण होते तसं तो वृक्ष आहे त्याचं मूळ वरतीच आहे सर्व बाकी खाली आहे ग्रहतारे वगैरे त्या ग्रह आपण वगैरे सर्व हे खाली आहोत लक्षात आलं ना जसं एका फिळा फळामध्ये एक छोटंसं बीज असतं म्हणजे उदाहरणार्थ बी असतं आणि त्या बीमध्ये पुन्हा जीवन असतं तशा पद्धतीमध्ये ही पृथ्वी म्हणजे त्या वृक्षाचं फळ समजा आणि त्या फळामध्ये जे बी असतो तो बी, बी म्हणजे आपण पेशी बिशी अक्षर सर्व जे आपण आहोत छोटे छोटे त्या वृक्षामध्ये जसे त्या एखादं फळ सडल्यानंतर त्यात किडे तयार होतात तसे आपण या पृथ्वीवर किड्यांसारखे आहोत खूप छोटे आहोत तो वृक्ष खूप मोठा आहे अनादी आहे अनंत आहे अक्षर आपण खूप लहान आहोत त्याच्यात आपल्या वाटतं खूप आपण मान आहोत काही नाही आपण मान आपल्याला खूप काही अभ्यास करायचा आहे खूप काही शिकायचं आहे खूप छोटे आहोत आपण ब्रह्मांडामध्ये आपण लक्षदान तर भगवंत सांगतायत की त्या अशा वृक्षाला रूप तीक्ष्ण शास्त्राने तोडायचं आहे म्हणजे भगवंत सांगतायत तो वृक्ष त्याचा कनेक्ट आपण जे आहोत जसं पतंगाला तोडतो माहिती आहे ना मांज्याने म्हणजे किंवा त्या धाग्या धाग्याने आपण तोडतो तशा पद्धतीमध्ये हे जे कनेक्ट आहे आपण त्याला लक्षात आलं ना जीव आणि शिव याचं जे कनेक्ट आहे तर ते, ते जीवाचं जे जी आहे जी ते तोडायला पाहिजे लक्षात झालं ना म्हणजे त्याला बोलतात अहंकार सोडायला पाहिजे मीपणा तोडायला पाहिजे मीपणा गेला पाहिजे देहबुद्धी गेली पाहिजे त्याच वेळेला देवबुद्धी येईल हे जे सांगितलं जातं हे तसंच आहे की आणि त्यासाठी हत्यार कोणतं पाहिजे असतं ना हत्यार बरेच जणं नाम साधना वगैरे ह्या गोष्टी पण भगवंताने इथे सांगितलं अनासक्तीरूप म्हणजे सक्ती नाही नक्षत्राला कुठच्याही गोष्टीला सक्ती करायची नाही अनासक्ती म्हणजे सहज अवस्थेमध्ये त्या तीक्ष्ण पाण्याने त्याला तोड सहज अवस्थेमध्ये कसलाही मोह कसलाही विकार कसलाही शक्तीचं न प्रदर्शन करता सहज तोडायचं त्याला म्हणून सहज अवस्था सहज अवस्थेमध्ये जाऊन ते त्या वृक्षाला त्या श शास्त्र शास्त्राने तोडायचं आहे किती कठीण आहे तुम्हाला असं वाटतं की हे शब्दज्ञान खूप सोपे आहेत आपल्याला वाटतं एक हत्यार घेतलं पिंपळाचं झाड तोडलं तसं तोडत बसू नका एक तर वृक्षाचं खूप नुकसान होतं लक्षात आलं ना तसं तोडत बसू नका प्लीज असं काही प्रकार नाही सांगितलं इथे लक्षात आलं तो जो वृक्ष आहे तो म्हणजे अनासक्ती म्हणजे तुम्ही जो अहंकाराने मी करणार मी पाहणार मी हे जे आहे ते सोडव सोडा आता सहज अवस्थेमध्ये या ते जे जाण्याचं जे तत्व आहे जे रहस्य आहे ते सहज अवस्थेमधून तुम्ही जाणू शकता आणि ते तीक्ष्ण बुद्धीने लक्षात आलं ना कसलंही न सक्ती कसलाही न मी जाणणार मी हे असा काही प्रकार नाही ते सहज अवस्थेमध्येच ते जाणलं जात म्हणून त्यांनी आहे असं भगवंतांनी सांगितलं नंतर भगवंत पुढे सांगतात नंतर त्याच्यापासून आद्य प्रवृत्ती उत्पन्न होईल मग हे जेव्हा ते तुटेल जे कनेक्ट तुटेल तर त्यावेळेला आद्यप्रवृत्ती म्हणजे प्रथम जी अवस्था आहे ती तुम्हाला साध्य होईल ती सहज तुमच्या अंतरंगात निर्माण होईल असं भगवंताने सांगितलं आणि नंतर आप त्या आदिपुरुषाला आपण प्राप्त व्हावे मग त्यावेळेला तुम्ही ते जे आदितत्व आहे जो प्रथम पुरुष आहे ह्या विश्वाचा नियंत्र आहे त्याच्याशी तुम्ही सहज एकरूप व्हाल अच्छा ते प्राप्त तुम्ही करून घ्याल अशा हेतूने ज्या पदाच्या ठिकाणी पोहोचलेला पुरुष पुन्हा परत येत नाही परत येत नाही म्हणजे जन्माला येत नाही स्पष्ट बोलतो पुन्हा तो जन्म जन्म मृत्यूच्या चक्रात येत नाही की त्याला सत्य समजलं अरे हा तो उद्भव मार्ग उल उलटा मार्ग आहे म्हणजे शरीर इंद्रिय मन बुद्धी बोलता ना विचार चित्त अहंकार म्हणजे जो मी गेल्यानंतर देव अक्षर झालं मग हा उद्व उलटा मार्ग आहे आणि एकदम साधक त्या ठिकाणी जर अभ्यास करता करता सहज अवस्थेमध्ये त्या तत्वाशी जर एकरूप झाला लक्षात आलं तर हे सर्व काय जीव जी आणि शिवाचं जे द्वंद्व युद्ध चालले आपल्यात जसं ज्ञानेश्वर माऊली बोलतात एकहरी आत्मा जीव शिव समा वायात दुर्गम न घाली मन ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे तर तशाच पद्धतीमध्ये आहे की तो, तो जीवात आणि शिवात समान आहे लक्षात पण आपण जे भेदाभेद करतोय त्यापेक्षा ते अभेद तत्व जाण त्यावेळेला हे रहस्य स ओपन होईल मग तो तुला हरी घनदाट भरलेला दिसेल सर्वत्र चराचरामध्ये तोच दिसेल इतकंच आणि हा पाठ आहे लक्षात आला भगवंत पण तेच सांगत की असं नाही समजत तर असं समज अर्जुनाला वेगवेगळ्या पद्धतीमध्ये ते समजवण्याचा तो विषय प्रयत्न करतात पण शेवटी लक्षात घ्या त्याचं रूप नाही आहे ते अरूप आहे त्याचं वर्णन करणं खूप कठीण जातं बाबांड एवढंच बोलून मी इथेच थांबतो जय श्रीकृष्ण जय सद्गुरू